नमस्कार शेतकरी मित्रांनो पव्यात पिंपळगाव बसवंसह आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 17 डिसेंबर दोन हजार एकवीसचे कांदा बाजार भाव सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंतते लाल कांदा सरासरी एक हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी सरासरी एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर उन्हाळी कांदा सरासरी दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले टोमॅटोचे सरासरी कॅरेटचे बाजारभाव काल दोनशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या टॉमॅटोचे काही कॅरेट सहाशे एक रुपये कॅरेटपर्यंत काल पिंपळगावपासून तिथे विकले लासलगाव येथे आज उन्हाळी कांदा सॉरी नवीन लाल कांदा सरासरी एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचूर येते उन्हाळी कांदा सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येथे उन्हाळा कांदा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार दोनशे रुपये క్వింట్ పర్యంత వకలే అందరూ లేవో लाल कांदा सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येथे एक नंबर क्वालिटीचे उन्हाळी कांदे दोन हजार दो सहा असे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार सहा असे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाळ येथे उन्हाळी कांदा सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार दोनशे एकान रुपये पर्यंत विकले सफेद कांदा सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल हजार एक आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले वणी येथे उन्हाळी कांदे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा सरासरी एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटलपर्यंत विकले खाद सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असता एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी सरासरी एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सोलापूर येथे आज दोनशे तीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती जुन्या कांद्याच्या तीस गाड्यांची आवक दाखल झाली होती जुन्या कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत ऐंशी एम एम नव्वद एम एम क्वालिटीच्या कांद्याला बाजार भावने आहे त्या खरोकाल टॉप क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन ती हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम क्वालिटी तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर नवीन कांद्याच्या दोनशे ट्रकची आवक आली होती व्ही आय पी फुलगोळा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत काही वक्कल विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे भाव दोन हजार सातशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर मीडियम क्वालिटीचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज माल पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा